हेल्पलाईन फाउंडेशनच्या वतीनं 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत सावंतवाडीत लेदर बॉल 2020 डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत दिग्गज रणजीपटू आणि आयपीएल खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी क्रीडा रसिकांना मिळणार आहे. हेल्पलाईन फाउंडेशनचे अध्यक्ष राजन आंगणे यांनी सावंतवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हेल्पलाईन फाउंडेशननं यावर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. जिल्ह्यातल्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रीमियर लीग सारख्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं राजन आंगणे यांनी सांगितलं. यावेळी हेल्पलाईन फाउंडेशनचे उपाध्यक्ष शिवशंकर नेरूरकर, सचिव उदय नाईक, खजिनदार महेश सुखी तसंच सदस्य उपस्थित होते. सावंतवाडीच्या मैदानावर 8 संघांमध्ये क्रिकेटचा हा महासंग्राम रंगणार आहे. सामना पाहणाऱ्या क्रीडा रसिकांसाठी मैदानावर गॅलरी उभारण्यात आली आहे. तसंच थर्ड अंपायर निर्णय आणि सामना पाहण्यासाठी मैदानावर LED स्क्रीनची सोय करण्यात आली आहे. महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्यातेने फुललेल्या या सावंतवाडी तालुक्यात. आणि या सावंतवाडी तालुक्याला क्रीडा, कला, साहित्य या क्षेत्रांचा वारसा लाभलेला आहे. आणि हाच वारसा जपण्यासाठी हेल्पलाईन फाउंडेशनचे अध्यक्ष राजन आंगणे यांनी या ठिकाणी या जिमखाना मैदानावर मोठ्या प्रमाणावर भव्य अशा क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. हे सामने 12 तारीखपासून चालू होणार आहेत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या सामन्यांची पूर्वतयारी अगदी मोठ्या टप्प्यात चालू असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि एक वेगळी सिस्टीम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. एक थर्ड अंपायरसाठी कॅमेरे या ठिकाणी सुद्धा लावण्यात आलेले आहेत. आता आपल्यासोबत राजन आंगणे साहेब आहेत, त्यांच्यासोबत आपण त्याची कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. या जिमखाना मैदानावर अनेक खेळाडू या ठिकाणी खेळून गेलेले आहेत. त्यामध्ये सचिन तेंडुलकर असेल, निखिल नाईक खेळाडू असेल, त्याचप्रमाणे आचरेकर प्रशिक्षक या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. असे दिग्गज खेळाडू, दिग्गज प्रशिक्षक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि अनेक कलाकार, अनेक खेळाडू, क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडू या ठिकाणी खेळून या ठिकाणी मोठे झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहत आहोत अगदी मोठ्या टप्प्यात या ठिकाणी या स्पर्धेची तयारी या ठिकाणी चालू आहे. आता आपल्यासोबत आहेत राजन आंगणे सर, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत, काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, या ठिकाणी दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावर्षी हेल्पलाईन फाउंडेशनच्या वतीनं तुम्ही अध्यक्ष आहात आणि या ठिकाणी या भव्य अशा क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहात. या ठिकाणी अनेक नामवंत क्रीडा रसिक येणार आहेत. अनेक खेळाडू या ठिकाणी खेळून गेले, सचिन तेंडुलकर असतील किंवा निखिल नाईक सारखे खेळाडू या ठिकाणी खेळून गेलेत आणि मोठे झालेत. तर नक्की या कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीची असणार आहे? या ठिकाणी जोरदार टप्प्यात याची पूर्वतयारी चालू आहे, अगदी एक नवीन पद्धत तुम्ही या ठिकाणी राबवला, तर काय सांगाल? माझं असं मत आहे की आम्ही हेल्पलाईन फाउंडेशनने जे एक महिन्यापूर्वी आम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे आणि आमचा हेल्पलाईन फाउंडेशनमध्ये जे 25 जण आमचे मित्रमंडळ सगळ्यांनी हे आमचं फाउंडेशन आहे, ह्यामध्ये सर्वांचा हातभार आणि सर्वजण म्हणून आम्ही हे असं एक का करतो आहे की ह्या सावंतवाडी शहराला ही जी चंडू फळी म्हणून हे जे ग्राउंड लाभलेलं आहे आणि इतिहास आहे याच्यामध्ये, ह्या इतिहासामध्ये असं झालं आहे की इथे सचिन तेंडुलकर यांसुद्धा खेळून गेला आहे आणि प्रशिक्षकसुद्धा इथं बनले आहेत आणि त्यात करून आता निखिल नाईकसारखा मुलगासुद्धा पंजाबने घेतला आहे, तो सुद्धा ह्याच ग्राउंडवर खेळलेला आहे. त्यामुळे आम्हाला ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जे आयकॉन प्लेअर म्हणून आम्ही 131 जणांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केली होती संपूर्ण जिल्ह्यामधनं, की आम्हाला एक असं वाटलं की बस ह्या जिल्ह्यामध्ये बरेच जणांमध्ये स्किल आहे पण त्या स्किलला कुठे प्रोत्साहन मिळत नाही आहे आणि ते प्रोत्साहन मिळून ते इथून पुढे जायला पाहिजे, त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळायला पाहिजे, त्यासाठी म्हणून आम्ही आमच्या फाउंडेशनने एक पहिलाच हा उपक्रम राबवला आहे. आणि हा उपक्रम असा आहे की जसं इंटरनॅशनल लेवलचे जसे सामने आहेत 2020 त्या पद्धतीतच इथं आम्ही सामने सर्व घडवत आहोत. 8 मालकांनी 8 टीम घेतलेल्या आहेत इथे आणि 8 टीमच्या मालकांनी बाहेरील 3-3 प्लेअर घेऊन रणजीमध्ये ज्या मुंबई रणजी, गोवा रणजी, IPLमध्ये खेळणाऱ्या प्लेयरांना त्यांनी इन्व्हॉल्व्ह केले आहेत. प्लस सिंधुदुर्गातले बाकीचे सर्व प्लेयर 88 प्लेयर जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यामधील प्लेयर हे 8 संघांमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे इथल्या ज्या मुलांना एक प्रोत्साहन निर्माण होईल, प्लस नंतर आम्हाला इथे अंडर 16 मुलांना एक फ्रीमध्ये एक सामना खेळवायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंडर 16 सर्व मुलं येऊन 2 संघ करून त्यांनी इथं खेळावं की आज इंटरनॅशनल लेवलप्रमाणे जे ग्राउंडवर आम्ही जे काही घडवतो आहे करतो आहे त्यामध्ये त्यांना एक आस्वाद घ्यायला येईल, त्यांना त्यांची एक म्हणजे त्यांना एक
त्यांना फिलिंग असं मिळायला पाहिजे की जसं वानखेडेचं स्टेडियम आहे, गोव्याचं स्टेडियम आहे, त्या स्टेडियम प्रमाणे मी खेळाडू ह्या याच्यावर मी खेळतोय. आणि त्या खेळल्यामुळे त्यांची एक व्हील पॉवर वाढेल, त्यांची व्हिजन होईल, त्यांचा व्हिजनला त्याला एक प्रोत्साहन मिळेल. ह्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपमार्फत फाउंडेशनमार्फत एक प्रोत्साहन करत आहोत. तर हे होते राजेरा आंगणे, जे हेल्पलाईन फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, आणि यांचा सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर सर्व क्षेत्रांमध्ये मोलाचा वाटा असतो. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे खेळाडू आहेत, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आहेत, त्यांना एक स्टेज उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी जिमखाना, एक इतिहास असलेलं हे जिमखाना मैदान, अनेक नामांकित खेळाडू या ठिकाणी खेळून गेलेले आहेत, आणि एक भव्य इतिहास असलेलं हे मैदानावर या ठिकाणी या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. आणि या मैदानावर अनेक परीक्षकसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि या ठिकाणी 15 तारीख पासून 18 तारीख पर्यंत या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. अनेक संघ या ठिकाणी येणार आहेत, आणि क्रीडा रसिकांनी याचा लाभ घ्यावा, क्रीडा रसिकांनी या ठिकाणी येऊन त्या स्पर्धा पाहाव्यात असं आवाहन करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित तांबेसह मयूर ठाकूर, कोकण नाव, सावंतवाडी.